अमित शाह भाजप यांच्या मनात शिवसेनेची भीती आहे असा पलटवार संजय राऊतांनी केला. ट्रिपल तलाक, कलम 370, मुस्लिम आरक्षण, सावरकरांचा गौरव यावर भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान अमित शहांनी नांदेडमधून काल दिलं होतं. त्याला राऊतांनी प्रत्युत्तर दिले. उद्धवजी, हिम्मत है तो अपनी नीति स्पष्ट करो. ट्रिपल तलाक हटाया, उससे आप सहमत हो या नहीं हो? राम मंदिर बन रहा है, उससे आप सहमत हो या नहीं हो? आप अपनी नीति स्पष्ट करो कि आप कॉमन सिविल कोड चाहते हो या नहीं चाहते हो. कि भारतीय जनता पार्टी मुस्लिम आरक्षण नहीं होना चाहिए, ये हमारी मान्यता है. मुस्लिम आरक्षण संविधान सहमत नहीं है. वीर सावरकर जैसे स्वतंत्र सेनानी का सम्मान होना चाहिए या नहीं होना चाहिए? अजूनही त्यांच्या डोक्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचं भय कायम आहे. ट्रिपल तलाकला मी पाठिंबा दिलाय त्या कायद्याला, त्यांना माहीत नसेल सांगतो. 370 कलम या विषयावरती सुद्धा आम्ही संसदेमध्ये जाहीरपणे त्यांना पाठिंबा दिलेला. मुस्लिम आरक्षणाचा विषय आहे, आमची भूमिका कायम आहे. जात आणि धर्माच्या आधारावरती आरक्षण असता कामा नये. आधी तुम्ही राजकीय आणि इतिहासाचा अभ्यास करून बोललं पाहिजे. शिवसेनेच्या बाबतीमध्ये, अयोध्येच्या बाबतीमध्ये आम्ही त्या सहभागी होतो. कोणते प्रश्न तुम्ही विचारताय? आपण गोंधळलेले आहात. आपण आमच्यासाठी जे चक्रव्यूह निर्माण केलं त्या चक्रव्यूहात तुम्हीच अडकलेला आहात. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24